जेव्हा देवदेवता किंवा आपल्या आपापसातील जातीत युद्धे जुंपत जसे कौरव पांडवात, तेव्हा तेव्हाची युद्धनीती ही आगळी निराळ्या प्रकारची होती. कोण्या एका रथ्यावर अनेक रथ्यांनी तुटून पडू नये, शरण आलेल्यास जीवदान द्यावे, इतका बारीक न्याया विवेक प्रत्यक्ष रणावरही आचरला पाहिजे असे सांगणारी युद्धनीती उपदेशली जाई. कारण ती उदार युद्धनीती युद्धातील उभय पक्ष मानित असत. परंतु पौराणिक काल संपून आम्ही परिच्छेद 4 व 5 मध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपला इतिहासकाल चालू झाला तेव्हापासून आपल्या हिंदुस्थानावर पारसिकांची, यवनांची, ग्रीकांची, शक कुषाणांची, हुणांची इत्यादी जी लहान मोठी परचक्रे चालू झाली ती सर्व मूलतः धार्मिक शत्रुत्वाने झालेली नव्हती. त्यांचा मूळ आणि केवळ हेतू राजकीय सत्ता हाच होता. त्यांचा स्वतःचाच धर्म न्यूनाधिक प्रमाणात वैदिक धर्माच्याच उपांगाप्रमाणे होता. पुढे तर ते सर्व आक्रमक आपणा हिंदूकडून पराभूत झाल्यानंतर त्यांच्यापैकी जे लक्षावधी लोक हिंदुस्थानातच राहिले ते हिंदू राष्ट्रातच पूर्णतः सामावून गेले. अशा परिस्थितीत त्या ऐतिहासिक काळात त्या परकीय आक्रमकांचा आपल्या धर्मावरही कोणाचाही घाला पडला नसल्यामुळे त्यांच्याशी झालेला केवळ राजकीय युद्धात आपल्या पूर्वजांनी जशास तसे अशीच नीती अवलंबून त्या डावपेचांनी त्यांना अंती चारी मुंड्यात चित केले. ती युद्धे केवळ राजकीय असल्याने तिथे अत्यंतिक दया, माया, सत्य, अहिंसा इत्यादी धर्माधर्मादी भावनांचा वा तत्वांचा धार्मिक स्वरूपाचा कोणताही प्रश्न मूलतः संभवत नव्हता. त्यामुळे कोण्या परधर्मीय शत्रूने आपल्या धर्मावर सशस्त्र आक्रमणे केली असता त्यांचाही प्रतिकार राजकीय आक्रमणाप्रमाणेच जशास तसे क्रौर्यास सवाई क्रौर्य, कपटास सवाई कपट, हिंसे सवाई हिंसा आचरण करणे हेच धर्म आहे, शूरांचे कर्तव्य आहे. ही जी वृत्ती तिचा उपयोग करण्याचा प्रसंग राक्षसादींशी झालेल्या धार्मिक युद्धानंतर शतकानुशतके न आल्यामुळे आपल्या राष्ट्रीय माणसात निश्चेतन होऊन पडली. त्यातही त्याच मध्यंतराच्या काळात आजीवन जैन बौद्ध इत्यादी वैदिक धर्मातूनच फुटून निघालेल्या संन्यास प्रवणनी अत्यंतिक अहिंसा प्रधान धर्मांमतांनी अहिंसा, दया, माया हाच काय तो खरा धर्म आहे अशी शिकवणूक समाजास दिली. उरलेल्या वैदिकांमध्येही वर्णभेदातूनच जातीभेदाच्या खाण्यापिण्याच्या स्पर्शास्पर्शाच्या समाजातल्या व्यवहारिक एकजीविताचीही खांडोळी करणाऱ्या धार्मिक रूढी बळावून त्यांनाच व्यवहारिक धर्म म्हणून समजण्यात येऊ लागले. पुढे पुढे तर आपल्या यज्ञयागातही मांसभक्षण निषिद्ध ठरविले गेले. इत्यादी सद्गुणांची अत्यंतिक रूपेही बहुधा दुर्गुणच ठरतात ही जाणीव सुद्धा आपल्या त्या काळच्या धर्मसमजुतीत लोपून गेली. आणि तसा राष्ट्राचा आत्मघात करणारा सद्गुणांचा अत्यंतिक अप्रासंगिक आणि आत्मघातक अवलंबच मोठा पुण्यतम सद्गुण समजण्यात येऊ लागला. साधारणतः सत्य तेच वदावे, हा सद्गुण हे ठीक, मान्य केलेले दान किंवा वचन पूर्ण करावे हा सद्गुण हेही ठीक, पण या सद्गुणाची बढाई करता करता आणि करण्यासाठी हरिश्चंद्राने विश्वामित्र ऋषीला स्वप्नामध्ये माझं राज्य मी तुला देतो म्हणून दिलेले वचन नी दान जागे झाल्यानंतरही खरे करण्यासाठी विश्वामित्र ऋषीला आपल्या राष्ट्राचे राज्य त्याने देऊन टाकले आणि म्हणून ते कृत्य सत्याच्या सद्गुणाचे उत्कृष्ट उदाहरण होय. अशा अत्यंतिक सद्गुणांच्या भाष्कळ कथा पुराणातून वर्णन करून राष्ट्रीय युद्धनीतीला भाबडट मेंगळेंनी आत्मघातक वळण देण्यात आले याची मात्र निंदा करावी तितकी थोडीच. सत्याचा जसा हा राष्ट्रद्रोही अतिरेक पूजनीय ठरला त्याहूनही अहिंसेच्या अतिरेकाचा सर्वोत्तम सद्गुण म्हणून जो आचारधर्म त्या काळच्या बहुतेक जैन बौद्ध
काही अंशी वैष्णव ग्रंथात ही गौरविला आहे आणि उपदेशिला आहे. त्याने तर आमच्या मुसलमानादी शत्रूंनी आमच्या पुढे घात केला नसेल इतका भयंकर घात आम्ही आधीच करून घेतलेला होता. पौरुष पराक्रम हे दुर्गुणातले दुर्गुण समजून अधर्म मानले जाऊ लागले आणि जो जितका पौरुषहीन पराक्रमशून्य राष्ट्रीय अन्यायाचा सवाई सूड घेण्याची शक्ती तर राहोच, पण इच्छाही अंगी नसलेल्या बुळगा तो तितका धार्मिकदृष्ट्या मोठा महंत संत मुक्त महात्मा असे आमच्या धार्मिक व्यवहारात मानण्यात येऊ लागले. या विषयाचा आवश्यक तितका सविस्तर खल पूर्वार्धात सगुण विकृती इत्यादी प्रकरणातून सोदाहरण आणि साधार करण्यात आलेलाच आहे आणि या उत्तरार्धातही अनेक राजकीय आघाडीवरील वर्णनात तो न सांगता होणारच आहे. येथे हा उल्लेख एवढ्यासाठीच केला की पौराणिक कालानंतरच्या आमच्या राष्ट्रावर झालेली परकीयांची सर्व आक्रमणे राजकीय स्वरूपाचीच काय ती असत असल्याने आणि आमच्या धर्मासच उच्छेदिणारी सशस्त्र आक्रमणे आमच्यावर राक्षस काळानंतर मोठ्या प्रमाणावर मुळीच झालेली नसल्यामुळे तशा धार्मिक सशस्त्र आक्रमणांचा प्रतिकार करणारी युद्धनीती आम्ही पार विसरून गेलो होतो. सद्गुणांची आणि धर्माची आमची व्यावहारिक व्याख्या आणि आचारही पार पालटून गेले होते. त्यांची नरसिंहा अवताराची जशास तशी उग्र धर्मयुद्ध नीती पालटून ती शाकाहारी गवत खाऊ सहिष्णू आणि कोडगी झालेली होती. त्यामुळे पूर्वार्धात आवश्यक तितक्या सविस्तरपणे वर्णन केल्याप्रमाणे मुसलमानांनी जेव्हा त्या काळात आमच्या धर्मावरही त्या पौराणिक काळाच्या राक्षसाहोनी अत्यग्र हिंसक नि सशस्त्र आक्रमण केले तेव्हा आमच्या त्या सन 700 कालखंडातील पूर्वजांनी हिंदूंची त्या काळची जी मेंगळी धर्मरक्षक नीती होती तिनेच त्या मुसलमानांच्या आक्रमणाला तोंड दिले. सापाला दूध पाजणाऱ्या त्या अतिरेकी भाबडी आत्मघातक आणि स्वधर्म राक्षणास असमर्थ असणाऱ्या तथापि स्वतःस स्वधर्म रक्षक समजणाऱ्या धार्मिक आचारनीतीनेच तोंड देण्याचा प्रयत्न केला. लांडग्याशी लढण्यासाठी शेळीने आपली मान आपणहून पुढे केली हे सर्व पूर्वार्धात विशद केलेलेच आहे. त्यामुळे धार्मिक आघाडीवर आमची जी प्रचंड हानी झाली तीही वर्णिलीच आहे. म्हणून आता धार्मिक आघाडीवरील मुसलमानांशी झालेल्या सशस्त्र संघर्षाचा विषय आटोपता घेऊन त्यांच्याशी झालेली राजकीय आघाडीवरील महायुद्धाच्या समीक्षणाचा उत्तरार्ध प्रारंभ करू. हरिवंशादी उपपुराणांपैकी एका उपपुराणामध्ये मौल पर्वाची कथा आलेली आहे. त्यातील मुसल शब्द माझ्या अगदी विद्यार्थी दशेत मी जेव्हा वाचला आणि त्या समुद्रकाठची मोठमोठी शेवाळी यादवांनी आपसात लढण्यासाठी उपटताच त्यांची मोठमोठाली मुसळे होऊन त्याचाही उपयोग यादवांनी एकमेकांना झोडपून काढण्यात मारक शस्त्रासारखा केला. ह्या तेथील वर्णनाचा जेव्हा मला अचंब वाटू लागला तेव्हा मला अकस्मात सुचले की हा मौसल शब्द मुसल शब्दापासून पौराणिकाच्या अद्भुत रूपकांच्या परंपरेप्रमाणे त्या मुसल शब्दावर केलेली एक कोटी असावी आणि त्या सौराष्ट्र गुजरातच्या सिंधू तीराला व्यापारासाठी अगदी प्राचीन काळापासून येणाऱ्या जाणाऱ्या आज ज्यांना आपण अरब म्हणतो त्या देशातील लोकांनी मुसलमानी धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना मिळालेल्या मुसलमान या नावावरून सुचली असावी असे मला वाटू लागले. परंतु या शंकेला कालाचा किंवा इतर घटनांचा कोणताही आधार तेव्हा मिळण्यासारखा नव्हता. त्यानंतर अंदमानात असताना मी बंगाली वाङ्मय जेव्हा पुष्कळशे वाचू लागलो तेव्हा मला आज असे आठवते की बंगालचे सुप्रसिद्ध अमित्राक्षर छंदाचे प्रवर्तक आणि मेघनाथ काव्याचे कर्ते श्रीयुत मधुसूदन दत्त यांनी किंवा वंदे मातरम राष्ट्रगीताचे कवी बंकिमचंद्र यांनी भगवान श्रीकृष्णाच्या देहोत्सर्गासंबंधी कोणता तरी एक निबंध लिहिला आहे. त्यात भगवंताच्या देहावसनानंतर बलराम आपले मूळचे शेषाचे रूप घेऊन समुद्रात आपल्या अनुयायांसह निघून गेले.
अशी जी कथा आहे त्याचे त्यांनी एक संभवनीय स्पष्टीकरण असे केले की आपल्या अनुयायांसह नौयानांच्या समूहातून बलराम हे द्वारकेजवळील पश्चिम समुद्रात शिरले आणि कोणत्या तरी परद्वीपांत नौकाच्या सर्पाकार व्यूहाने समुद्रामार्गे निघून गेले. या अर्थाशी जुळेल अशी आणखी एक वस्तुस्थिती एका आर्यसमाजी प्रचारकाच्या प्रवास वृत्तात मी जी वाचली होती ती मला आठवली.